जय हिंद। नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SPPU एग्जाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट एग्जाम मधील पेपर क्रमांक एक जो अनिवार्य असतो यातील टॉपिक नंबर एक म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड यावर आधारित आपण MCQ मालिका जी काही सुरू केलेली आहे यातील MCQ पार्ट 3 मध्ये आपण टॉपिक नंबर 1 वर आधारित प्रश्न क्रमांक 66 ते प्रश्न क्रमांक 101 याची तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। अद्याप जर का आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राइब करा आणि अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणाला दिलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 66 ते प्रश्न क्रमांक 101। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे जे काही प्रश्न दाखवलेले आहे यातील प्रश्न क्रमांक 66 आहे, शिक्षणातून विद्यार्थ्यांचा डॅश डॅश विकास साधावायचा असतो। ऑप्शन एक आहे बोधात्मक, दुसरा आहे भावात्मक, तिसरा आहे क्रियात्मक आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। तर याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व, कारण शिक्षणातून विद्यार्थ्याचा आपण क्रियात्मक, बोधात्मक, भावात्मक अशा संपूर्णतः विकास आपण साधत असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे अचूक आहे। प्रश्न क्रमांक 67 आहे, अभ्यासक्रमात स्थळ काळ परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो यालाच डॅश डॅश असे म्हणतात। ऑप्शन एक आहे लवचिकता, दुसरा आहे विविधता, तिसरा आहे परिदृढता आणि चौथा आहे वैयक्तिकता। तर बघा या सर्व गोष्टींचा विचार आपण विविधतेमध्ये करतो, म्हणून पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 68 आहे, विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांच्या मूल्यमापनाचा मुख्य उद्देश डॅश डॅश असतो। हा प्रश्न डिसेंबर 2015 नेट परीक्षेत विचारलेला होता। यातील 4 पर्यायापैकी पहिला पर्याय आहे विद्यार्थ्यांच्या कमतरतांबाबत माहिती एकत्रित करणं, दुसरा आहे शिक्षकांना शिक्षण कार्याचा गंभीरतेचा संदेश देणं, तिसरा आहे शिक्षणाच्या नवीन पद्धती स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना मदत करणं आणि चौथा आहे शिक्षकांच्या स्वभाव वैशिष्ट्यात अधिक सुधारणायोग्य क्षेत्राची ओळख करणं। तर यासाठी पर्याय क्रमांक ब फक्त BCD हे 3 जे काही ऑप्शन आहे म्हणजे शेवटचे 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 69 दिलेला आहे, डॅश डॅश मूल्यमापनामुळे वर्ग अध्यापनपूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन करतो। तर यासाठी पर्याय एक आहे स्थान निश्चिती, दुसरा आहे निर्णयात्मक, तिसरा आहे काळ निश्चिती, चौथा आहे समानात्मक। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्थान निश्चिती, कारण स्थान निश्चिती मूल्यमापनामुळं आपल्याला वर्ग अध्यापनपूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचं मूल्यमापन करता येतं। 70वा प्रश्न आहे, शिक्षणातील वैयक्तिकता म्हणजे डॅश डॅश होय। यामध्ये पहिला पर्याय एक आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी निराळा अभ्यासक्रम असणं, हे तर वैयक्तिक दृष्टिकोनातून नाहीच आहे। दुसरा पर्याय असलेल्या आकृतीबंधामध्ये आवडीच्या कृती आणि उपक्रमाची निवड करण्याची तरतूद करणं, तिसरा पर्याय प्रत्येक व्यक्तीसाठी एक शिक्षक असणं आणि चौथा आहे प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष देणं। आता बघा शिक्षणातील वैयक्तिकता म्हणजेच नेमके काय, तर यामध्ये जो काही अभ्यासक्रम तयार केला जातो तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना आणि ज्या ज्या उपक्रमात त्यांना आवड असते तो निवडण्याची तरतूद असणं, अशा अभ्यासक्रमाला आपण वैयक्तिकता असं म्हणू शकतो, म्हणून पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 71 आहे, उत्तम शिक्षणासाठी काय काय अपेक्षित असते। हा प्रश्न देखील डिसेंबर 2015 नेट परीक्षेत विचारलेला आहे, म्हणजे त्यांनी विचारले की शिक्षण उत्तम शिक्षणासाठी काय आवश्यक आहे। पर्याय एक आहे निदान, दुसरा आहे उपचार, तिसरा आहे निर्देश आणि चौथा आहे प्रतिक्रिया। म्हणजेच या सपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे की कोणकोणते घटक अपेक्षित असतात उत्तम शिक्षणासाठी। तर यामध्ये सर्वच घटक अपेक्षित आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ABC आणि D हे एक योग्य पर्याय आहे। प्रश्न क्रमांक 72 आहे, खेळ व क्रीडामुळे डॅश डॅश क्षमतेचा विकास होतो। कोणत्या क्षमतेचा विकास होतो? पर्याय एक आहे शारीरिक, दुसरा आहे भावनिक, तिसरा आहे धार्मिक आणि चौथा आहे नैतिक। तर याच्यामध्ये शारीरिक क्षमतेचा विकास खेळ आणि क्रीडामुळे होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शारीरिक। प्रश्न क्रमांक 73 आहे, शिक्षण क्षेत्राच्या एक स्वतंत्र आयोगाचे अध्यक्ष म्हणून प्रस्तुत केलेल्या जॅक डी लोरसच्या अहवालाचे शीर्षक डॅश डॅश होते।
ओके, कोणकोणतं शीर्षक होतं हा पण प्रश्न डिसेंबर 2015 नेट परीक्षेत विचारलेला आहे. एक आहे पर्याय इंटरनॅशनल कमिशन ऑफ एज्युकेशन रिपोर्ट, दुसरा आहे मिलेनियम डेव्हलपमेंट रिपोर्ट, तिसरा आहे लर्निंग द ट्रेजर विथ इन, आणि चौथा आहे वर्ल्ड डिक्लरेशन ऑन एज्युकेशन फॉर ऑल. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क, लर्निंग द ट्रेजर रिपोर्ट, सॉरी लर्निंग द ट्रेजर विद इन, हा पर्याय क्रमांक 3 हे आज प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74 आहे, सहली, सहभोजन व समाजात मिसळणे इत्यादीमुळे डॅश डॅशचा विकास होतो. यामध्ये एक आहे भावनिक, दुसरा आहे बौद्धिक, तिसरा आहे धार्मिक आणि चौथा आहे नैतिक. तर बघा, सहलीमुळं आणि सहभोजन किंवा समाजात मिसळल्यामुळं आपला भावनिक क्षमतेचा विकास होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75 आहे, सण, जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा इत्यादीमुळे किंवा इत्यादींमधील सहभागामुळे डॅश डॅश क्षमतेचा विकास होतो. यामध्ये पर्याय एक आहे बौद्धिक, दुसरा आहे धार्मिक व नैतिक, तिसरा आहे भावनिक आणि चौथा आहे शारीरिक. तर यामुळे धार्मिक आणि नैतिकतेचा विकास होतो, कारण आपण सर्व धर्मसमभाव यांची जी काही मूल्यांची रुजवणूक आपल्यामध्ये झालेली असते ती आपण या जयंत्या, सण, पुण्यतिथ्या यांच्या माध्यमातून आपण साजरी करत असतो, त्यामुळं आपल्याला हा धार्मिक आणि नैतिक क्षमतेचा विकास होत असतो. प्रश्न क्रमांक 76 आहे, समताधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकांची भूमिका डॅश डॅश असते. एक आहे तज्ज्ञांची, दुसरं आहे मार्गदर्शकाची, तिसरा आहे तज्ज्ञ मार्गदर्शकांची, चौथा आहे सहभागाची. बघा, पर्यायावरून आपण या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधू शकतो की समताधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकांची भूमिका ही तज्ज्ञ मार्गदर्शकाची असते. नुसतं तज्ज्ञाची नसून, मार्गदर्शकाची नसून, ती तज्ज्ञ मार्गदर्शकाची असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका असते. 77वा प्रश्न आहे, समताधिष्ठित अभ्यासक्रमात डॅश डॅश उपक्रमांचा सहभाग असतो किंवा सहभाग होतो. एक आहे पर्याय वैयक्तिक, दुसरा आहे सामूहिक, तिसरा आहे वैयक्तिक व सामूहिक आणि चौथा आहे यापेक्षा वेगळं. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वैयक्तिक आणि सामूहिक. प्रश्न क्रमांक 78 आहे, श्रवण, भाषण, संभाषण, वाचन या डॅश डॅश आहेत. ऑप्शन एक आहे मातृभाषेच्या क्षमता, दुसरं आहे गणिताच्या क्षमता, तिसरा आहे संख्यात्मक क्षमता आणि चौथा आहे विज्ञानात्मक क्षमता. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मातृभाषेच्या क्षमता. 79वा प्रश्न आहे, जो डिसेंबर 2019 नेट परीक्षेत विचारलेला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वर्ग अध्यापनासाठी माहिती संप्रेषणाच्या वापराचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? ओके, ऑप्शन एक आहे वर्गातील सूचना रुचीपूर्ण बनवणे, दुसरा आहे वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष वळवणे, तिसरा आहे वर्गातील विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवणे आणि चौथा आहे अध्यापनाची अध्ययन निष्पत्ती सर्वोत्कृष्ट करणं. बघा, वर्गामध्ये आपण अध्यापन करत असताना माहितीच्या संप्रेषणाच्या वापराचं, म्हणजे आपलं जे काही कम्युनिकेशन वगैरे आहे किंवा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन वापरण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे, की वर्गातील विद्यार्थ्यांचं लक्ष वळवणं. म्हणून पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80 आहे, खालीलपैकी कोणत्या गुणांमुळे शिक्षकाची अधिक समर्थता प्रदर्शित होते? हा डिसेंबर 2015 नेट परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 आहे संस्थागत प्रबंधनात पूर्णवेळ सक्रिय सहभाग असणे, दुसरा आहे उदाहरण प्रस्तुत करणे, तिसरं अवधारणेच्या किंवा गृहितांच्या परीक्षणासाठी नेहमी तत्पर असणं आणि चौथं आहे चुकांना स्वीकारणं. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, बी सी डी, याने की पर्याय क्रमांक ब, स, सॉरी ब, क आणि ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. ह्या पर्यायातून आपल्याला निश्चित समजून येईल की शिक्षकाची अधिक समर्थता कोणत्या गुणांमुळे प्रदर्शित होते. ओके, म्हणजे ज्यावेळेस शिक्षक उदाहरण प्रस्तुत करतात ते किंवा गृहितांच्या परीक्षणासाठी ते नेहमी तत्पर असतात की अझम्पशनच्या बेसवर, आणि ते स्वीकारणं जे काही चुका वगैरे झाल्या आहेत त्यांना स्वीकारून ते पुढे जातात, म्हणजेच पर्याय क्रमांक बी, बी सी डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 81 जाऊया, अध्ययन व अध्यापन ही द्विकेंद्री क्रिया असून त्यापैकी एक केंद्र आणि दुसरं केंद्र डॅश डॅश आहे. प्रश्न याचं पर्याय आहे की बघा, अध्ययन आणि अध्यापन, आता अध्ययन ही क्रिया विद्यार्थ्यांच्या रिलेटेड असते तर अध्यापन ही क्रिया शिक्षकांच्या रिलेटेड असते. म्हणून याचं 4 पर्यायापैकी पहिला पर्याय आहे महाविद्यालय आणि शिक्षक, दुसरं आहे महाविद्यालय आणि विद्यार्थी, तिसरा आहे प्राचार्य आणि अध्यापक आणि चौथा आहे विद्यार्थी आणि अध्यापक. बघा,
शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हा पहिला केंद्रबिंदू असतो, तर दुसरा हा केंद्र अध्यापक म्हणजे शिक्षक असतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी आणि अध्यापक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 82 अध्ययनाचे कार्य डॅश डॅश असते तर अध्यापनाचे कार्य डॅश डॅश करतात. म्हणजे अध्ययनाचं कार्य कोण करतं आणि अध्यापनाचे कार्य कोण करतं, तर याचं अचूक उत्तर आपल्याला साठी 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे, एक आहे विद्यार्थी आणि शिक्षक, दुसरा आहे शिक्षक आणि विद्यार्थी, तिसरा आहे शिक्षक आणि शिक्षक, आणि चौथा आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी. बघा, अध्ययनाचं म्हणजे शिकवण्याचं कार्य कोण करतं आहे, विद्यार्थी करतो आहे, तर शिकवण्याचं कार्य कोण करणार आहे, शिक्षक. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हां बोला. प्रश्न क्रमांक 83 आपण वळूया. प्रश्न क्रमांक 83 आहे, अध्ययन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे तर अध्यापन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. बघा, ऑप्शन 1 दिलेला आहे नैसर्गिक आणि कृत्रिम, दुसरा आहे कृत्रिम आणि नैसर्गिक, तिसरा आहे परस्परावलंबी आणि स्वयंस्फूर्त, आणि चौथा आहे स्वयंस्फूर्त आणि परस्परावलंबी. बघा, अध्ययन ही क्रिया विद्यार्थ्यांशी रिलेटेड आहे तर अध्यापन ही क्रिया शिक्षकांशी रिलेटेड आहे. तर अध्ययन ही नैसर्गिक क्रिया, आपण जे काही शिकतो हे नॅचरली शिकतो, तर अध्यापन ही कृत्रिम आहे म्हणजे मॅन्युअली आहे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 84 प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बहुपर्यायी प्रकाराच्या प्रश्नासंदर्भात योग्य आहे. त्याच्या डिसेंबर 2015 हा नेट परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे MCQ या प्रश्नासंदर्भात योग्य विधान कोणतं आहे. नंबर 1, हे प्रश्न चूक की बरोबर अशा प्रश्नांच्या तुलनेत अधिक वस्तुनिष्ठ असतात. दुसरा आहे, हे निबंध लेखनाच्या प्रश्नाच्या तुलनेत कमी वस्तुनिष्ठ असतात. तिसरा आहे, ते लघुत्तरी प्रश्नाच्या तुलनेत अधिक व्यक्तिनिष्ठ असतात. तर चौथं आहे, ते चूक की बरोबर अशा प्रश्नाच्या तुलनेत अधिक व्यक्तिनिष्ठ असतात. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हे प्रश्न चूक की बरोबर अशा प्रश्नाच्या तुलनेत अधिक वस्तुनिष्ठ असतात. कारण यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात, वस्तुनिष्ठ आहे. ओके, परफेक्ट एक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे असं म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 85 आहे, अभ्यासक्रम विकसन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. पहिला आहे पर्याय तात्पुरती, दुसरा आहे अखंड, तिसरा आहे अलौचिक, आणि चौथा आहे स्थिर. बघा, शिक्षणाची जी काही प्रक्रिया आहे विकसनाची, अभ्यासक्रम विकसन, ही प्रक्रिया अखंड प्रक्रिया आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. 86 प्रश्न आहे, प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्यांचा विकास करणं म्हणजे डॅश डॅश होय. आता मुळात याचे ऑप्शन दिलेले आहे, एक परीक्षा, दुसरं शिक्षण, तिसरं आहे मूल्यमापन, चौथं आहे मुक्त शिक्षण. बघा, ही शिक्षणाचीच व्याख्या दिलेली आहे की प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त गुणांचा किंवा सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्यांचा विकास करणं ही शिक्षणाची व्याख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक ब शिक्षण हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नंतर बघा, प्रश्न क्रमांक 87 जोड्या लावाच्या संदर्भात आहे, मूल्यांकन पद्धतीने किंवा दृष्टीने गट अ आणि मुद्द्यांना गट 2 सोबत जोडून योग्य पर्यायाची निवड करा असं सांगितलं आहे. गट एमध्ये मूल्यांकनाची पद्धत दिलेली आहे, रचनात्मक मूल्यांकन, दुसरं आहे संकल्पनात्मक मूल्यांकन, तिसरं आहे सातत्यपूर्ण आणि सर्व कक्ष मूल्यांकन, आणि चौथा आहे मानक व निकष. तर बघा, याचं अचूक उत्तर आहे रचनात्मक मूल्यमापन एकाशाच्या संदर्भात आहे. तर प्रश्नोत्तर आणि संदर्भात मूल्यांकन चर्चा या संदर्भात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर संकल्पनात्मक मूल्यांकन हे अंतिम अध्ययनाच्या परिणामांचे श्रेयीकरण हे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. तर सीमध्ये सांगितलं आहे सातत्यपूर्ण आणि सर्व कक्ष मूल्यांकन हे नियमितेने संज्ञात्मक सहसंज्ञात्मक बाबींचं मूल्यमापन करणं याशी रिलेटेड आहे. तर चौथा दिलेला आहे मानक आणि निकष, हे कशाशी रिलेटेड आहे, तर काही समूह आणि काही मापदंडाच्या आधारे परीक्षण आणि त्याची व्याख्या या रिलेटेड मापन सॉरी मानक आणि निकष हे निगडीत असतात. बघा, खूप सारे सातत्यपूर्ण म्हणजेच काय, नियमितपणे. म्हणून सीचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आहे. तर बघा, दुसरं काय सांगितलं, मानक आणि निकष. मानक म्हणजे काय करतो, मापदंड, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काही समूह किंवा काही मापदंड. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही प्रश्नांची उत्तरं सॉल्व करू शकता. प्रश्न क्रमांक 88 जो जून 2015 नेट परीक्षेत विचारलेला होता तो म्हणजे एक उत्तम शिक्षक हा डॅश डॅश असतो. नंबर 1, उपयुक्त सूचना देतो.
दुसरा आहे संकल्पना आणि सिद्धांताचे स्पष्टीकरण करतो, तिसरं आहे विद्यार्थ्यांना छापील नोट्स देतो आणि चौथं आहे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अभिप्रेरित करतो। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अभिप्रेरित करतो। बघा, सूचना देणं हे तर शिक्षकाचं काम आहे, पण एक उत्तम शिक्षकाचं हे कामच नाही आहे। दुसरं आहे संकल्पना आणि सिद्धांताचं स्पष्टीकरण करणं, ही त्याची रेग्युलर ड्युटी आहे, बट विद्यार्थ्यांना छापील नोट्स तो देतोय तोच म्हणजे उत्तम शिक्षक आहे का? तर नाही। तर उत्तम शिक्षक म्हणजे कोण? जो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ओके अभिप्रेरित करतो, म्हणजे नेहमी त्यांना मोटिवेशन देण्याचं काम करतो, तोच उत्तम शिक्षक असतो। 89वा प्रश्न आहे, विद्यार्थ्यास शाबासकी बक्षीस देणं हे डॅश डॅश आहे। नंबर 1 प्रलोभन कौशल्य, दुसरं आहे स्पष्टीकरण कौशल्य, तिसरं आहे चेतकबद्दल कौशल्य आणि चौथं आहे समारोप कौशल्य। तर याचं अचूक उत्तर आहे प्रबलन कौशल्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 प्रबलन कौशल्य। प्रश्न क्रमांक 90 आहे, विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून त्यांचे लक्ष केंद्रित करण्यास डॅश डॅशची गरज लागते। एक आहे प्रबलन कौशल्याची, दुसरं आहे स्पष्टीकरण कौशल्याची, तिसरं आहे चेतकबदल कौशल्याची आणि चौथं सॉरी तिसरं आहे चेतकबदल कौशल्याची आणि चौथं आहे फलकलेखन कौशल्याची। याचं अचूक उत्तर आहे विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करणं, म्हणजे चेतक म्हणजे पूर्णपणे आकर्षित करणं किंवा त्या सूचनाकडे लक्ष वेधून घेणं, म्हणूनच याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क चेतकबद्दल कौशल्याची गरज असते। नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 91, वर्गात लहान मुलांना पुढे मोठ्यांना मागे दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने टप्प्यात बसवणे अध्यापनास वातावरण निर्मिती करणे हे डॅश डॅशमध्ये मोडते। एक आहे संप्रेषण कौशल्य, दुसरं आहे वर्ग व्यवस्थापन कौशल्य, तिसरं आहे चेतकबदल कौशल्य आणि चौथं आहे प्रबलन कौशल्य। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्गामध्ये काय करताय? मॅनेजमेंट करताय, लहान मुलांना पुढं घ्यायचं, पाठीमागच्यांना मोठ्या मुलांना पाठीमागं बसवायचं, दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय करणं? दृष्टीच्या टप्प्यात बसवायचं, म्हणजे आपल्याला दिसतील अशा ठिकाणी बसवायचं। आपण हे काय करतो? व्यवस्थापन करतो, पण कुठलं व्यवस्थापन करतो? वर्गातलं। म्हणून वर्ग व्यवस्थापन कौशल्य त्या गोष्टीचा विचार येतो। संप्रेषण कौशल्यामध्ये मुलांना कसं बोलायचं ते शिकवलं जातं। चेतकबद्दल कौशल्याबद्दल काय केलं जातं की विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट करण्यासाठी एक जागृती केली जाते किंवा त्यांची जिज्ञासा वाढवण्यामध्ये मदत केली जाते। आणि प्रबलन कौशल्यामध्ये त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना काय केलं जातं की एखादी गोष्ट करण्यामध्ये त्याला आपण प्रोत्साहन देत असतो, हे प्रबलनमध्ये येतं। म्हणजेच वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने करणं याला आपण वर्ग व्यवस्थापन कौशल्यामध्ये हा भाग मोडतो असं आपणाला म्हणता येईल। प्रश्न क्रमांक 92 आहे, ओघवत्या व गतिमान भाषेचा वापर स्पष्ट उच्चार आवाजाचा चढ उतार हावभाव हे डॅश डॅशमध्ये मोडते। एक आहे संप्रेषण कौशल्य, दुसरं आहे चेतकबद्दल कौशल्य, तिसरं आहे कथन कौशल्य आणि चौथं आहे प्रबलन कौशल्य। बघा, आपण गतिमान शब्दाचा वापर स्पष्ट उच्चार हे आपण काहीतरी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करतो आहे, चढ उतार हावभाव करायचे असतात, हे सगळं आपण प्रेझेंटेशनमध्ये येतं, म्हणून कथन कौशल्य हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 93 आहे, शिक्षकाचे हावभाव आवाजातील चढउतार संवेदन लक्षात व बोलण्याच्या पद्धतीत बदल याचा समावेश डॅश डॅशमध्ये होतो। एक आहे चेतन बदल कौशल्य, दुसरं आहे संप्रेषण कौशल्य, तिसरं आहे प्रबलन कौशल्य आणि चौथं आहे कथन कौशल्य। तर याचं अचूक उत्तर आहे चेतक बदल कौशल्य। प्रश्न क्रमांक 94, खालीलपैकी कोणत्या मार्गामध्ये प्रभावाची दिशा ही एकतर्फी असते? एक आहे समुपदेशन, दोन आहे मार्गदर्शन, तिसरं आहे शिक्षण आणि चौथं आहे अध्ययन। हा प्रश्न ऑक्टोबर 2020 नेट परीक्षेत विचारलेला आहे, तर याचं अचूक उत्तर आहे अध्ययन। बघा, एकतर्फी पद्धत का बरे? बघा, समुपदेशन करणं म्हणजे काय करणं? आपल्याला समोरच्याला मार्गदर्शन करायचं असतं, त्यासाठी त्याचा काय क्युरी आहे, त्याचा काय प्रॉब्लेम आहे, काय इश्यू आहे तो समजून घ्यावा लागतो, म्हणजे ते द्वितर्फी कम्युनिकेशन होतं। ओके, त्यानंतर मार्गदर्शनामध्येही सेम आहे, शिक्षण ही तर आपण म्हणतो आहे की ही द्वितर्फी प्रक्रिया आहे, पण अध्ययन म्हणजे शिकणे ओके अभ्यास करणं किंवा स्वतः विद्यार्थ्यांशी रिलेटेड ती गोष्ट आहे, तर विद्यार्थी म्हणजेच एकतर्फी मध्ये प्रभावामध्ये येतो, म्हणून 94 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ड अध्ययन हे येतं। प्रश्न क्रमांक 95 आहे, तोंडी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही मूल्यमापनाची डॅश डॅश साधनं आहेत। एक आहे मूल्यात्मक, दुसरं निर्णयात्मक, तिसरं गुणात्मक आणि चौथं संख्यात्मक। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संख्यात्मक। ओके, एकदम सोपा प्रश्न आहे हा प्रश्न, कदाचित येणाऱ्या पुढच्या परीक्षेत विचारला जाण्याची शक्यता आहे। प्रश्न क्रमांक 96 आहे, शिक्षणात संगणक वापरण्याचे खालीलपैकी कोणते हेतू असू शकतात?
बघा, संगणक तुम्ही शिक्षणामध्ये वापरण्याचा काय उद्देश असू शकतो असा प्रश्न आहे. एक आहे परीक्षा घेणं, दोन एखाद्या पाठ घटकाचे अध्यापन करणं, तिसरं आहे विद्यार्थ्यांना सरावाची संधी देणं, आणि चौथं आहे एखाद्या विशेष कौशल्याचे प्रशिक्षण घेणं. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरीलपैकी सर्व. कारण बघा, संगणकाच्या सहाय्याने आपण परीक्षा पण घेऊ शकतो, एखाद्या पाठाचं अध्यापन करू शकतो. ओके, म्हणजे तो पॉईंट्स कशा पद्धतीने शिकायचा शिकवायचा हे पण भाग बघू शकतो. तर विद्यार्थ्यांना आपण सराव पण करू शकतो. जे विद्यार्थी असतात ते संगणक वापरामुळे काय करू शकतात, सराव पण करू शकता, रिव्हिजन करू शकता, आणि एखाद्या विशेष कौशल्याचं प्रशिक्षण पण आपल्याला संगणकाच्या माध्यमातून घेता येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97 आहे, ज्या पद्धतीत विद्यार्थी स्वतः क्रियाशील होऊन स्वतःच्या गतीने शिकतो आणि स्वतः मूल्यमापन करतो त्या पद्धतीला डॅश म्हणतात. ऑप्शन एक आहे क्रमान्वित अध्ययन, दुसरा आहे प्रतिमान अध्ययन, तिसरा आहे सूक्ष्म अध्ययन, आणि चौथं आहे स्थूल अध्ययन. याचं अचूक उत्तर आहे क्रमान्वित अध्ययन. प्रश्न क्रमांक 98 आहे, शिक्षकाच्या बैठक खोलीत काही जण अश्लील विनोद करत आहे त्यावेळी तुम्ही काय कराल? एक आहे तेथून गुपचूप निघून जाल, दुसरा आहे त्यांना त्यांची चूक दाखवून रागवाल, तिसरा आहे त्यांच्या शिक्षकी पेशाची जाण करून द्याल, आणि चौथा आहे वरील सर्व. बघा, याचं अचूक उत्तर काय सांगितलं आहे, तर त्याच्या शिक्षक पेशाची किंवा शिक्षकी पेशाची जाण करून द्याल. बघा, शिक्षकांची खोली आहे आणि ते जर का अश्लील विनोद करत असेल तर आपण आपलं एक स्टँडर्ड ओळखलं पाहिजे, आपण कोण आहेत, आपण काय करत आहे, तर याची जाणीव करून देणं हे सगळ्यात समर्पक उत्तर असणार आहे. म्हणजे आपण इथं त्यांना काय नसतं सूचना देऊ शकत नाही किंवा आपणही शिक्षक येते अशा पद्धतीचं कृती करताय तर आपणही त्याला सहभागी होणं हे चुकीचं आहे. त्यांना आपण चूक दाखवून काही उपयोग होणार नाही आहे, तर त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे की तुम्ही शिक्षकी आहात, तुम्ही शिक्षकी पेशात आहात, आणि त्यामध्ये तुमचं वर्तन हे योग्य नाही आहे. आपण त्यांना काय करू शकतो की त्याची जाणीव करून देऊ शकतात की तुम्ही हे जे काही करताय ते चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक क, त्याच्या शिक्षकी पेशाची आपण त्यांना जाणीव करून देऊ शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक क, त्याच्या शिक्षकी पेशाची जाण करून द्याल हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99 आहे, महाविद्यालयाच्या आवारात एक विद्यार्थी धूम्रपान करताना तुम्हाला आढळला तर तुम्ही काय कराल? एक आहे पर्याय तुम्ही त्याला धूम्रपानाचे तोटे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न कराल, दुसरा आहे तुम्ही त्याला प्राचार्याकडे नेऊन शिक्षा देण्याची विनंती कराल, तिसरा आहे त्याला तुम्ही त्याची त्याच जागी शिक्षा कराल, आणि चौथा आहे त्याकडे दुर्लक्ष कराल. बघा, इथं अचूक उत्तर आपल्याला निवडायचं आहे. म्हणजे तुमच्या महाविद्यालयात तुमचा एखादा विद्यार्थी ज्यावेळेस धूम्रपान करतोय त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? त्याला प्रेमाने नीट समजून सांगितलं पाहिजे की धूम्रपान केल्यामुळे काय तोटे होतात याची त्याला जर का आपण जाणीव करून दिली आणि त्याला जर का त्याच्यापासून प्रवृत्त केलं तर निश्चित आपलं ध्येय साध्य होणार आहे की आपण त्याला धूम्रपानापासून दुर्लक्ष करणार आहोत. म्हणजे त्याला प्राचार्यांकडे जाऊन शिक्षा देणं, त्याची विनंती करणं, तर तो विद्यार्थी अजून ते धूम्रपान करेल. ओके, त्याला जर का आपण शिक्षा दिली, त्याच जागी शिक्षा दिली, तरी सुद्धा तो काय करेल? आणखीन नव्याने तो धूम्रपान करायला उत्साहित राहील. किंवा त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तरी तो विद्यार्थी काय करेल? धूम्रपान करणं सोडून देणार नाही. म्हणून आपलं समर्पक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. तुम्ही त्याला धूम्रपानाचं जे काही तोटे आहेत ते तुम्ही समजून सांगाल उदाहरणांच्या सहाय्याने, आणि त्याचं धूम्रपान करू नये म्हणून त्याचं मन वळवण्याचा तुम्ही निश्चित प्रयत्न कराल. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 100 आहे, चांगला अध्यापक असण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असत नाहीत? काय असत नाहीत? एक आहे पुस्तके आणि शोध निबंधाची प्रसिद्धी करणं, दुसरा आहे दीर्घ सेवा, तिसरा आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उद्युक्त करणं, आणि चौथा आहे विषयाचं ज्ञान. बघा, चांगला अध्यापक होण्यासाठी कशाची आवश्यकता नाही की तुम्ही दीर्घ सेवा म्हणजे 20 वर्ष 30 वर्ष असे झाली तरच तुम्ही उत्तम शिक्षक असताल असं काही नाही आहे. तर तुमचे शोध निबंध पुस्तक तुमचे प्रसिद्ध असले पाहिजे, विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवण्यासाठी किती मोटिवेट करतात ते महत्त्वाचं आहे, आणि तुम्हाला विषयाचं ज्ञान किती आहे हे चांगला अध्यापक असण्यासाठी आवश्यक गरज असते. आणि आवश्यक कोणती गरज नाही आहे तर ती दीर्घ सेवा. म्हणून तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे दीर्घ सेवा. प्रश्न क्रमांक 101 आहे, समान शैक्षणिक संधी याचा अर्थ असा आहे की एक आहे प्रत्येकाला समान पोशाख वह्या पुस्तकं इत्यादी उपलब्ध करून देणं, दोन आहे सर्वांना एकाच वर्गात बसवणं, तिसरं आहे प्रत्येकाला अनुसरून अशा शिक्षण प्रक्रियेची संधी उपलब्ध करून देणं, आणि चौथं आहे
उच्च शिक्षण घेण्याकरता प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देणं, तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क, प्रत्येकाला अनुरूप अशा शिक्षण प्रकाराची संधी उपलब्ध करून देणं। म्हणजे बघा, समान शैक्षणिक संधी म्हणजे काय, प्रत्येकाला साजेसं सोपेसं आवडेल अशा पद्धतीची शिक्षणाची संधी जर का उपलब्ध करून दिली तर आपल्याला म्हणता येईल की हे समान शिक्षणाची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक क हे या 101 नंबर प्रश्नाचं उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 1 ते 2 व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ 100 प्रश्नांची आपण तयारी या MCQ माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे। अशाच काही प्रश्नांची तयारी, म्हणजे चॅप्टर वाईज आपण काय करणार आहे, किमान 100 प्रश्न घेणार आहे। वेळ कालावधी जर का असेल तर आपण आणखीनही काही क्वेश्चन्स घेणार आहोत आणि सेट एक्झाम पेपर क्रमांक 2 वाणिज्य या विषयांच्या देखील क्वेश्चन पेपरवरती आपण नजर टाकणार आहोत। तसेच काही व्हिडिओ आपण या अगोदरचे जे काही प्रश्न विचारलेले होते तर त्या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांवरती आपण नजर टाकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा। तिथे तुम्हाला संपूर्णतः मटेरियल दिलेलं आहे, त्यावरतून तुमची परीक्षेची तयारी देखील होणार आहे। तर पुन्हा भेटू एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा। जय हिंद, धन्यवाद।